हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं ब्लाऊजला हुक आणि आय कशी करायची ते. आता आपण बघणार आहोत बटन कसं लावायचं आणि आय कशी करायची. तर बघा, त्याच्यासाठी कुठलं कुठलं साहित्य लागतं ते मी पहिलं तुम्हाला सांगते. पहिला तर एक कपडा, धागा, बटन आणि सुई. तर मी हा धागा सुईमध्ये असा पहिलाच टाकून घेतला आहे आणि त्याला अशी नॉड एक करून घेतलेली आहे. चला तर मग सुरुवात करूया. तर हा कपडा असा डबल फोल्ड केला आहे आणि आता आपण इथे बटन लावूया. हे बटन व्यवस्थित घट्ट लावून घ्यायचं. त्याच्यानंतर इथे एक नॉड करायची आपल्याला, म्हणजे बटन निघू नये म्हणून. परत इथे धाग्याला एक नॉड करून घेतली आहे मी. इथे आपण बटन लावलं आहे तर इथे याला असं आतल्या साईडला फोल्ड करायचं, छोटासा एक कट द्यायचा. ही जी सुई आहे ही खाली साईडवरून वरती टाकायची. हे बघा अशी. बघा, जिथून आपण तो खालचा धागा काढलाय तिथेच परत सुई टाकायची आणि असं याला करायचं. म्हणजे जसं आपण बिल्डिंग वगैरे करतो तसे त्याच्या नॉड येतात एका पाठोपाठ एक. हे बघा, असा धागा टाकायचा आणि असं ओढून घ्यायचा. हे बघा, हे असंच करत पूर्ण याला आपण शिलाई करून घेऊया. तुम्ही बघू शकता किती बारीक शिलाई येते इथे आणि तुम्हालाही असंच करायचं आहे. रोज प्रॅक्टिस करा म्हणजे एकदम फिनिशिंग सोबत स्टिचिंग करता येईल. तर हे बघा किती बारीक येते इथे. प्रत्येक जणच ब्लाऊजला हुक नाही लावत, काही बटनसुद्धा लावतात. तर आपण प्रत्येक वेळेस बाहेरून आय करून आणणं शक्य नसेल. तर आपण आपल्याला जर येत असेल तर आपण असं करू शकतो. धागा मी वेगळा घेतला आहे त्याच्यामुळे हे व्यवस्थित दिसतंय मला आपलं आय करून. तर बघा आपला आय करून झालेला आहे. आता आपण याला एक नॉड देऊया. इथूनच सुई पाठीमागच्या साईडला घ्यायची अशी. आणि इथे एक नॉड देऊया. धागा कट करून घेऊया आणि बघा झालंय आपला आय असं बटन. असं बटन लावता येतं. असा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.